बाजारातले ना सर्वच चाट सेंटर जरी बंद असले ना तरी घरच्या घरी आपण उत्तम चाट स्नॅक्स तयार करू शकतो। तर इथे तुम्ही पाहू शकता आपण इथे तयार केलेला आहे पापड चाट, आणि या पापड चाट साठी पापड सुद्धा आपण घरच्या घरीच तयार केले आहेत, ही सर्वात मोठी गोष्ट आहे। नमस्कार मित्रांनो, मी आणि माझी आई तुम्हाला सर्वांचं आजच्या रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत। आजची रेसिपी आहे पापड चाट, आणि तुम्ही पाहतात आपला घरचा स्वाद। तर पाहूयात आजच्या रेसिपीसाठी आपल्याजवळ नेमकं काय काय साहित्य येते। मी इथे तांदळाचे तिखट पापड घेतलेले आहेत, त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, बारीक चिरलेली मिरची, बारीक चिरलेले टॅमॅटो, लिंबू, बारीक चिरलेली कोथिंबीर, त्यानंतर मी इथे टाटा संपन्नची लाल मिरची पावडर घेतलेली आहे, चाट मसाला, पुदिन्याची हिरवी चटणी, बारीक शेव आणि ही तळलेली चणा डाळ। आणि तुम्हाला जर या तांदळाच्या पापडाची आणि या मसाला चणा डाळची जर रेसिपी हवी असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेली आहे। काही दिवसापूर्वीच आपण या दोन्ही रेसिपीसुद्धा अपलोड केलेल्या आहेत, वेळ काढून नक्की पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला आजची रेसिपी करताना कोणताही अडथळा येणार नाही। मित्रांनो, या सर्व साहित्यांचे प्रमाण तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल। आता पटकन आपण कृतीला सुरुवात करूया। आता सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, या डिशमध्ये आहेत ना तांदळाचे पापड फोडून घ्यायचे आहेत। त्यानंतर आहे ना आपल्याला यावरती कांदा घालायचा आहे बारीक चिरलेला। त्यानंतर बारीक चिरलेली मिरची घालूया। बारीक चिरलेला टॅमॅटो आणि ही पुदिन्याची चटणी तयार केलेली आहे ना ही सुद्धा घालायची आपल्याला। मित्रांनो, या चटणीची सुद्धा रेसिपी जर तुम्हाला हवी असेल ना तर लिंक ह्याची सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, वेळ काढून नक्की पाहून घ्या। त्यानंतर लिंबू सुद्धा पिळून घेऊया आणि ही थोडीशी मिरची पावडर सुद्धा घालूया। चाट मसाला, मसाला चना डाल, त्यानंतर ही बारीकवाली शेव आहे ना ती सुद्धा घालूया। आणि शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया। कसला एकदम भारी झालेला आहे आपला पापड चाट। माझ्या तर तोंडाला आत्ताच पाणी सुटलेलं आहे, आणि तुम्ही पाहिलं असेल किती एकदम फटाफट आणि कमी वेळामध्ये ही रेसिपी आपली इथे तयार झालेली आहे। संध्याकाळी असं मस्त आहे की चटपटे स्नॅक्स आपल्याला जर आयत्यावरती मिळाला तर किती भारी ना। आयत्यापेक्षा ना आपण स्वतःहून करून खाण्यामध्ये जी मजा आहे ना ती वेगळीच आहे। मग मित्रांनो, पटापट तयारी लागायचं आणि आजच ही रेसिपी घरी ट्राय करून पाहिजे। ट्राय करून झाल्याच्या नंतर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला कळवायला सुद्धा विसरू नका। पण त्या अगोदर आपल्या आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा, शेअर करायचा, आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, कारण असेच मस्तपैकी साध्या सोप्या घरगुती रेसिपीज खास तुमच्यासाठी या चॅनलवरती येत असतात। मित्रांनो, हाच जर व्हिडिओ तुम्ही आपल्या फेसबुकवरती पाहत असाल तर आमचा फेसबुक पेज लाईक करायला सुद्धा विसरू नका। इंस्टाग्राम आयजीटीवरती पाहत असाल तर आमचा इंस्टाग्राम अकाउंट फॉलो करायला सुद्धा विसरू नका। तर चला अशी एक साधी सोपी रेसिपी घेऊन पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटूया। वेल काढून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू।